माणसाला अचानक काय होईल सांगता येत नाही बरं का आयुष्यामध्ये, त्यामुळं हा सण खेळ प्रवास खेळत. आज तब्येत बिघडली बरं का, सकाळ मग अशी 7 वाजता चक्कर आली एकदमच, तर आपण सलाई लावायचं चालू आहे. तुझ्या आत्याला तुला माहित नाही, आता आपण फोन लावलं ना तर आत्याला बरं वाटत नाही ग, असं चक्कर येऊन पडल्या होत्या, रक्त पण कमी वाटत त्यांना म्हणून चक्कर येऊन पडते त्या सारखं, जेवत पण नाही त्या, भूकच लागत नाही म्हणते त्या, निखिल कोर बरच भाकर खाते त्या. तू सांग जरा तुझ्या भाषेत, जेवत जावा ना, मी बघा म्हणा सकाळ सकाळ कशी खाते. आत्याला सांग, आत्याला म्हणाव अव पाट भरून खा जावा की बघा म्हणा, मी कशी सकाळ सकाळ भाजी चपाती खायला लागली. माझा बी कसा खराब झालाय ग, त्याच्यामुळे मी पण हिडिओ मध्ये आलो नाही ग शिवाने, म्हणून तुम्हाला घेतलंय ग. तर मित्राला म्हणाव पुढे बघा म्हणाव, आमच्या आत्या आजारी पडलेले व्हिडिओ टाकतो म्हणाव, आत्या कोण घेऊन आम्ही पण सकाळीच बघितला म्हणाव, त्यांनी व्हिडिओ टाकल्यावर. हा फोनला म्हणतो बघूनच फोन लावला ग मी, म्हणून बघा म्हणा व्हिडिओ हाय पुढं म्हणा, बघा व्हिडिओ हाय पुढं. असं आत्या म्हणल्या वय बर, चला मग पुढे व्हिडिओ हाय आमच्या ताईचा सलाईन लावलेला, तर बघा औषध सोडायला लागले, सोडा काय बाकी काय बोलू शकत नाही आता. आणि ताई मेन तुम्हाला सांगते मी, जरा जेवण बिवण करत जा, जेवलं का ताकद येते, चक्कर वगैरे येत नाही. मी बघा खाऊन पिऊन कशी दष्टपुष्ट झाली, तसं हो जरा, तुम्ही आधी दष्टपुष्ट होता, तुमची तब्येत मला देऊन तुम्हीच बारीक व्हायला लागलो, जरा हो की मोठं माझ्यासारखं दणकट खाऊन पिऊन माणसं नाव ठेवायसारखं व्हा जरा म्हणा, जरा खराब खराब बघा. शिवानी पण मोठी झाली खुशी, आणि तुम्ही सेम सेम व्हायला लागला ना, आम्हा दोघींना सेम सेम करायला लागला काय. चला म्हणा आता बाय, आता काळजी घ्या म्हणा ताईला, आत्या काळजी घ्या म्हणा. तर ताई तुमची काळजी घ्या, चांगलं खाऊन पिऊन मस्त राहा, चला बाय बाय.